अशोक सराफ, मिस्टर लक्ष्मीकांत बेर्डे। आता येणार आहे किशोरीताई तुमच्याकडे, तुमच्या मते काय आहे लक्ष्मीकांत बेर्डे? मी जेव्हा या क्षेत्रात आले, माझा पहिला सिनेमा होता प्रेम करूया खुल्लम खुल्ला, आणि त्यात तो माझा हिरो होता, म्हणजे लक्षा ह्या करिअरचा माझा फर्स्ट हिरो, आणि तो म्हणजे त्याच्याबद्दल मी ऐकत होते फक्त। तू ज्याच्यावर काम करतेस ना, तो 22 पिक्चरमध्ये काम केलं त्याने, म्हटलं बरं, सुपरस्टार आहे तो मराठी सिनेमाचा, म्हटलं बरं। 22 मुलींना त्यांनी इंट्रोड्यूस केलं प्रत्येक सिनेमात, म्हटलं रिपीट नाही केलं का कोणाला? मी पण इंट्रोड्यूस होते त्याच्याबरोबर, रिपीट करेल ना तू पुढे कधी? तर त्याच्याबरोबर एक छान किस्सा घडला होता। मी माझा पहिला सिनेमा, हिरोईन लुना घेऊन चालली आहे जंगलातनं, ते पण वसईच्या जंगलामध्ये असं काहीतरी शूटिंग होतं। नकली गुंड त्याने भाड्याने मागवली होती आणि तो हिरो म्हणून त्यांच्यावर अटॅक करणार आणि मला वाचवणार, आणि गेले थांबले, गुंड आली आणि मी आपलं बचाव 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 ओरडतीये, तर तो कट कट कट, अगं हा हिंदी सिनेमा नाही आहे, मराठी सिनेमा, वाचवा वाचवा ओरडायचं होतं। टॉन्टिंग वगैरे पण असायचं, पण निवेदिता म्हणाली तसं निरागस असल्यामुळे ना कोणाला काही वाटायचंच नाही, म्हणजे अरे ही आली बघ, रशियन आली, रशियन तिच्याकडनं फार मराठीची अपेक्षा करू नका वगैरे असं म्हणायचं, पण मला ते अजिबात कधी वाटलं नाही त्याच्याबद्दल काही वाईट। यू आर सच अ डार्लिंग। आज आम्ही मिस करतोय खरं तर मामांना, अशोक सराफ यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या। लक्ष्मीकांत बेर्डे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व, एक हरहुन्नरी नट। आपल्याभोवती सतत माणसांची गर्दी असली पाहिजे हा त्याचा अट्टहास, आणि तो माणसं जमवायचा, त्याचं वागणं, त्याचं बोलणं हजर जबाबी एक नंबरचा। त्यामुळे काय होतं, तो माणसं त्याच्याकडे जमायची, त्याच्याबरोबर राहायला नेहमी उत्सुक असायची, हा त्याचा अतिशय प्लस पॉईंट होता। हा साहित्य संघात नोकरी करायचा त्यावेळेला, त्यावेळेला तो नट होईल अशी कुणालाही कल्पना नव्हती। एक जिद्द, आणि या जिद्दीनं आपण नट होणार, आपण याप्रमाणे होणार, त्यावेळेला त्याचा आदर्श म्हणजे मी। आणि त्याच्यानंतर त्याने ठरवलं की मी होणार, तर एक दिवशी मी ह्याच्यासारखंच होऊन दाखवणार असं त्यांनी बोलून दाखवलं लोकांकडे, हे मला नंतर कळलं। आणि त्याप्रमाणे त्यांनी निश्चित बोलून दाखवल्याप्रमाणे केलं, त्यांनी एक स्वतःचं स्थान निर्माण केलं। अशी ही बनवाबनवीमध्ये केलेली ती बाई, बाईच्या ड्रेसमध्ये त्यांनी केलेला जो परशा जो होता, हा कुणालाही न विचारता येणाऱ्यासारखा होता, म्हणजे असा एक रिस्ट्रेंड, ज्याला एक कॉमेडी म्हणू आपण। लक्ष्मीकांत बेर्डेचा कुठला रोल म्हणता येत जर कुठेतरी, तर मला आवडणार त्याचा तो रोल। असा माणूस मी, मला तरी कधी दुसरा मी कुठे पाहिलेला नाही, त्याच्या जाण्याने मात्र मी एक चांगला मित्र गमावला याबद्दल मात्र निश्चित मला म्हणता येईल। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला, तो आनंद महत्त्वाचा, हसत राहा आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी, अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी, अभिनंदन। काय गो, काय झालं, काय झालं, काय आले, मी निकाल लावून आली हो, पण तिची आईच काय बोलली, तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे, या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं, खूप झालं, आता चांगुलपणा खूप झाला। मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंटात ना माणसं, ते असं। अहो पण आईच म्हणली काय, तिची पटलं काय तिका? मला माहिती नाहीये आई,
मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचा वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा पार. बघूया.